धुळे जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असताना एका दुर्दैवी घटनेत नवऱ्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मावशी व मुलीसोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. खरेदी करून परतत असताना झालेल्या एका अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. काही दिवसांवर लग्न आले असताना नवरीच्या वडिलांचं अशा प्रकारे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सतीलाल उर्फ राजेंद्र लक्ष्मण पाटील असं मृत पावलेल्या 48 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होते. मृत राजेंद्र यांची मुलगी गायत्री हिचा 23 मार्च रोजी विवाह ठरला आहे. लग्नाला काहीच दिवस बाकी असल्याने घरात लगीनघाई सुरू होती. शनिवारी ते मुलगी गायत्री आणि मावशीला घेऊन लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर परत घरी येत असताना त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. शनिवारी सायंकाळी वाघाडी फाट्यावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला एका मालवाहू ट्रकने पाठीमागून धडक दिली. या अपघातात राजेंद्र हे ट्रकच्या चाकाखाली आले, यातच त्यांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मावशी सुमनबाई धनराज देवरे या देखील दुचाकीसोबत फरफटत जाऊन गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे या दुचाकीवर नवरी मुलगी गायत्री देखील होती, पण ट्रकने धडक देताच ती रस्त्याच्या कडेला दुभाजकाकडे फेकली गेली, त्यामुळे ती किरकोळ जखमी झाली आहे. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं असताना लेकीच्या डोळ्यादेखत वडिलांनी प्राण सोडला. एकीकडे घरात लग्नाचा आनंद असताना दुसरीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.